नमस्कार, आजचा स्पर्धा परीक्षेचा क्वेश्चन आहे. अ बस स्टार्ट ॲट 9:10 AM फ्रॉम दिल्ली अँड रीच चंदीगड ॲट 4:20 PM. दी टोटल टाईम इन धिस जर्नी इज, आणि हा एक्झाम 2017 एक्झामला विचारलेला क्वेश्चन देखील आहे. इवन मी सर्वच क्वेश्चन एक्झामला विचारलेलेच फॉलो करत आहे, जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट एक्झामला कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात याचा अनुभव येईल आणि सोडवल्या सोपं देखील जाईल. तर बघा, आपल्याला काढायचं आहे टाईम. तर त्या बसने किती टाईम घेतला दिल्लीपासून चंदीगडला जाण्यासाठी? स्टार्ट झाली होती 9:10 AM. बघा, आता इथे AM आहे. आता असे क्वेश्चन सोडवताना काय करा, डायरेक्टली तुम्ही इथे मांडा, म्हणजे तुमचं काय होणार नाही, ॲन्सर चुकणार नाही. 9:09:10 नंतर काय होईल, 10:10 11:10 12:10. आता इथे 11:10 12:10 म्हणजे हा काय होणार आहे, PM होणार आहे, हे देखील लक्षात राहू द्या. त्यानंतर 1:10 2:10 3:10 4:10 आणि 4:10 नाही आहे तर 4:20 आहे, म्हणजे 10 मिनिट आणखी काय असणार आहेत, एक्स्ट्रा असणार आहेत, प्लस 10 मिनिट हे देखील आपल्याला इथं घ्यावे लागतील. तर बघा, आता इथे 9:10 9:10 2:10:10 किती झालेलं आहे, 1 आवर. इथे 1 आवर झालेला आहे. त्यानंतर इथे देखील 1 आवर झालेला आहे, इथे 1 आवर झालेला आहे, इथे 1 आवर झालेला आहे, आणि त्यानंतर इथे देखील 1 आवर झाला, इथे 1 आवर, आणि प्लस इथं 10 मिनिट घ्यायचे आहेत, हे लक्षात ठेवायचं. 1 आवर नाही करायचं, तर इथं फक्त एक्स्ट्राचे 10 मिनिट आहेत ते इथं ॲड करायचे आहेत. तर किती तास झाले बघा, 1 1 2 3 4 5 6 7 आवर अँड 10 मिनिट. आता 7 आवर अँड 10 मिनिट ऑप्शन कुठे आहे, फर्स्ट नंबरचं, 7 आवर अँड 10 मिनिट. तर बघा, त्या बसला दिल्ली टू चंदीगड रीच होण्यासाठी, पोहोचण्यासाठी किती अवर्स लागणार आहे, 10 आवर्स अँड 10 मिनिट.